नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्मार्टमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा भाग तिसरा बघणार आहोत त्यामध्ये आपण कंपनीच्या कारभाराच्या काळातील कायदे आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणांचा सामाजिक परिणाम या मुद्द्यांचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत कंपनीच्या कारभाराच्या काळातील कायदे ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील आत्तापर्यंतचा गुंतागुंतीचा कारभार आणि व्यवहार यांमुळे ब्रिटिश पार्लमेंटला वेळोवेळी लक्ष घालणे भाग पडले त्यातूनच भारतासाठी काही कायदे संमत करण्याची गरज बसली आणि तेच कायदे आता आपण बघणार आहोत त्यामध्ये आपण रेग्युलेटिंग ऍक्ट पीटचा भारत विषयक कायदा आणि चार्टर्ड ऍक्ट तर सर्वात प्रथम आपण रेग्युलेटिंग ऍक्ट बघूया जो झालेला आहे इसवी सन सतराशे त्र्याहत्तर रोजी बंगालमधील जनतेवर कंपनी सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराच्या व जुलमाच्या बातम्या इंग्लंडमधील अधिकाऱ्यांच्या कानावर पडत होत्या त्यातच बंगालमध्ये भीषण दुष्काळही पडला भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता व्यापारी कंपनीला राज्य करण्यास परवानगी देण्याविरुद्ध त्या आरडाओरडा करत होते त्याच सुमारास ईस्ट इंडिया कंपनीने पार्लमेंटकडे मोठ्या रकमेच्या कर्जाची अर्ज कर्जासाठी अर्ज केला त्यामुळे कंपनीच्या एकूणच कारभारावर पार्लमेंटमध्ये टीका होऊन त्यातूनच रेग्युलेटिंग ऍक्ट संमत करण्यात आला आणि या कायद्याच्या तरतुदी होत्या तर त्या म्हणजे मुंबई मद्रास व बंगाल या प्रत्येक प्रांताला वेगवेगळा गव्हर्नर असे आणि या नव्या कायद्यामुळे बंगालचा गव्हर्नर आता गव्हर्नर जनरल म्हणून प्रमुख बन बनला होता तर इतर दोन प्रांतिक गव्हर्नर हे दुय्यम ठरण्यात आले होते गव्हर्नर जनरलच्या मदतीला चार जणांचं एक सल्लागार मंडळ नेमण्यात आलं प्रशासनाच्या कामात मार्गदर्शन व सहाय्य करण्याचे त्यांचे काम होते भारतासाठी सुप्रीम कोर्टाची म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली गव्हर्नर जनरल व न्यायाधीशांसकट कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना कोणाकडूनही बक्षिसी देणग्या भेट इत्यादी स्वीकारण्यास मनाई करण्यात आली प्रत्येक वीस वर्षानंतर भारताच्या कारभारासाठी कंपनीज फेर कायदे देण्याचे ठरविण्यात आले या सगळ्या हो या सगळ्या रेग्युलेटिंग ऍक्टच्या तरतुदी होत्या आता पुढचा दुसरा कायदा म्हणजेच पीठचा भारत विषयक कायदा तो झालेला आहे इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी साली गव्हर्नर जनरलच्या भारतातील प्रशासनावर सक्त नजर ठेवण्याची गरज आहे अशी जाणीव ही इंग्लिश पार्लमेंटला झाली होती त्यामुळे पार्लमेंटने हा कायदा जारी केला आणि याच्यामध्ये देखील तरतुदी केल्या त्या तरतुदी आपण आता बघूयात पहिली म्हणजेच गव्हर्नर जनरलचे नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल नावाचे सहा जणांचं मंडळ स्थापन करण्यात आलं मुलकी लष्करी व आर्थिक विषयांबाबतचे सर्व व्यवहार व निर्णय या मंडळाच्या संमतीने व्हावेत असे ठरले तसेच या विषयीचे सर्व कागदपत्र पाहण्याचा अधिकार मंडळाला प्राप्त झाला कंपनीच्या संचालक मंडळाचे अधिकार कमी झाले एक राजांशी युद्ध व तह करण्याच्या गव्हर्नर जनरलच्या अधिकारांवर या मंडळाचे नियंत्रण आले आणि दुसरी तरतूद गव्हर्नर जनरलचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी सल्लागार मंडळाची संख्या एकाने कमी करण्यात आली तसेच बंगालच्या गव्हर्नर जनरलला इतर गव्हर्नरांनी आपल्या प्रांतात जारी केलेले कायदे व नियम यांची एक प्रत देण्या देणे सक्तीचं ठरवण्यात आलं आता पुढचा तिसरा कायदा म्हणजे चार्टर ऍक्ट तो झालेला आहे इसवी सन अठराशे त्रेपन्न साली रेग्युलेटिंग मध्ये केलेल्या तरतुदींमुळे सतराशे त्र्याण्णव अठराशे तेरा अठराशे तेहतीस व अठराशे त्रेपन्न साली चार्टर ऍक्ट किंवा फेर तपासणी कायदे पारित करण्यात आले यात अठराशे त्रेपन्नाचा ऍक्ट हा महत्वाचा आहे आपल्याला एकीकडे डल साम्राज्यवादी धोरणामुळे भारतातील नवनवीन साम्राज्य, भारता नव साम्राज्य कंपनीच्या ताब्यात येत होती त्याच वेळी इंग्लंडमध्ये भारताची वसाहत इंग्लंडच्या प्रत्यक्ष अधिपत्याखाली यावी अशी जोरदार चळवळ चालू होती भारतातील नवसुशिक्षित लोकही भारतात घटनात्मक सुधारणा व्हाव्यात म्हणून चळवळ करत होते इसवी सन अठराशे त्रेपन्नच्या चा चार्टर प्रमाणे या परिस्थितीचा विचार होऊन आपल्याना आता काही गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत ते आता बघूयात आपण पहिली म्हणजेच कंपनीला व्यापाराचा व कारभाराचा मक्ता नेहमीप्रमाणे वीस वर्षांनी वाढवून न देता इंग्लिश पार्लमेंट देईल तेवढ्याच मुदतवाढ मिळेल गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांच्या सल्लागार मंडळात पार्लमेंटच्या अनुमतीनेच सभासदांची नेमणूक केली गेली जावी बोर्ड ऑफ कंट्रोल या मंडळाच्या अध्यक्षाचा दर्जा वाढवून त्याला इंग्लंडमधील मंत्र्याचा दर्जा देण्यात आला भारतीयांच्या मागणीनुसार सनदी नोकरांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षेची पद्धत ही देखील स्वीकारण्यात आली ईस्ट इंडिया कंपनीसारख्या एका व्यापारी संस्थेने व्यापारानिमित्त भारतात येऊन ते इंग्लंडसाठी मोठे साम्राज्य कसे कमावेल याचा आता आपल्याला स्पष्ट कल्पना आली असेल प्रथम भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मग पूर्व किनाऱ्यावर वखारी तापून कंपनीने पाय रोवला आपले बळ नौदलात आहे हे ओळखून भारतीय द्विकल्पातील प्रमुख व मोक्याच्या बंदरात आसन भक्कम केले राजसत्तांच्या दिवसेंदिवस होणाऱ्या जागरूकपणे लक्ष ठेवले त्यांच्या स्वभावाची स्थानिक व राजकारणात लक्ष घालून पूर्व पश्चिम वखारांच्या प्रदेशाची जोड केली सर्वात जास्त राजकीय गोंधळ असलेल्या बंगाल प्रांतात क्रमशः सत्ता काबीज केली मग त्या सत्तेच्या व पैशाच्या जोरावर लगतच्या विकलांग सत्तांचा पद्धतशीर नाश केला सर्वात प्रबळ सत्ता मराठ्यांची होती व ती जवळजवळ भारतभर पसरलेली होती मराठी सत्ता दुबळी होईपर्यंत तिच्याशी जुळवून घेतले आणि संधी सापडताच मराठ्यांचे राज्यही हिसकावून घेतले मराठी सत्ता संपुष्टात येताच कधी नव्हे एवढा भारताचा प्रचंड मोठा प्रदेश हा एका फटक्यात इंग्रजांच्या ताब्यात आला या प्रदेशाचा कारभार करणाऱ्या कंपनीवर वेळोवेळी पार्लमेंटने बंधने लादून त्या कारभारात सुसूत्रता व शिस्त आणली व एक संद भारत इसवी सन अठराशे अठ्ठावन्न मध्ये इंग्लंडने अलगद आपल्या प्रत्यक्ष अधिपत्याखाली आणला ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणांचा सामाजिक परिणाम भारतात कंपनीचा इसवी सन सतराशे सत्तावन्न साली अंमल सुरू झाला आणि इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठावानंतर तो संपुष्टात देखील आला या शंभर वर्षाच्या कालावधीत कंपनी सरकारच्या अंमलाचे धोरणांचे दोन प्रकारे सामाजिक परिणाम झालेले आढळून येतात पहिला म्हणजेच प्रत्यक्ष परिणाम आणि दुसरा अप्रत्यक्ष परिणाम तर प्रत्यक्ष परिणामामध्ये पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात समाजसुधारणा कायदे न्यायदानाची आधुनिक पद्धत ख्रिस्ती धर्मप्रचारास परवानगी रस्ते रेल्वे टेलिग्राफ तसेच अप्रत्यक्ष परिणामांमध्ये छाप सुरुवात वर्तमानपत्रे नियतकालिके ग्रंथनिर्मिती नोकऱ्यांची उपलब्धता या दोन्ही प्रकारांच्या सुधारणांमुळे येथील समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया झाल्या इंग्रजी राज्य हे ईश्वरी वरदान आहे असे मानणारा एक वर्ग निर्माण झाला तसेच इंग्रजी इंग्रजी राज्य हा शाप आहे असे मानणारा दुसरा वर्ग होता या उलटसुलट मतप्रवाहांच्या अभ्यासाचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत तर त्यामध्ये आपण पाश्चात्य शिक्षण ख्रिस्ती धर्मप्रसार आणि सुधारणावादी संस्था यांचा आढावा घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण पाश्चात्य शिक्षण बघूया इंग्रजी सत्ता जरी बंगालमध्ये प्रथम स्थापन झाली तरी मुंबई बेटाची व्यवस्था ठेवण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनी त्या अगोदरपासूनच स्वतंत्रपणे करत होती कंपनीतर्फे जरी इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा काढल्या गेल्या नाहीत तरी पुढे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करू इच्छिणाऱ्या वेगवेगळ्या मिशन्सतर्फे अशा शिक्षणाचे प्रयत्न सुरू झाले होते या नवीन शाळातून कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यावे याबद्दल त्या काळात कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये मतभेद असलेले आढळून येते संस्कृत फारशी या भाषा व रूढ शस्त्रग्रंथांचा अभ्यास व्हावा असा एक विचारप्रवाह हो होता उलट युरोपीय पद्धतीनुसार भाषा साहित्य व आधुनिक विज्ञान हे विषय शिकवले जावेत असे दुसऱ्या गटाचे प्रतिपादन होते मिशन शाळांमध्ये मात्र मुख्यतः ख्रिस्ती धर्म विचार रुजवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय शिक्षण दिले जाई शिवाय सरकारी कचेऱ्यात लागणारा कनिष्ठ कारकून वर्ग तयार व्हावा हाही पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा एक महत्वाचा उद्देश होता हेही लक्षात ठेवण्याचा आहे शाळा काढणाऱ्यांच्या सुरुवातीला काहीही हेतू असला तरी कालांतराने मात्र पाश्चात्य शिक्षण पद्धतीने स्वीकारलेले धर्मातील शिक्षणाचे तत्व भारतातही बहुतांशी लागू करण्यात आल्याचे दिसते म्हणजे शिक्षणाचा धर्मशास्त्राशी असलेला संबंध हा नाहीसा करण्यात आला शिक्षणामुळे व्यक्तीची भौतिक प्रगती व कल्याण साधले पाहिजे हा विचार या तत्वाचा गाभा आहे आधुनिक पद्धतीचे शिक्षण सुरू झाल्यामुळे भारतीय राज्यशास्त्र भूगोल गणित विज्ञान कायदा व इतिहास या विषयांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली विशेषत जागतिक इतिहासाकडे अनेकांचे लक्ष वेधले अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध फ्रान्समधील राज्यक्रांती इंग्लंडमधील लोकशाहीचा विकास या विषयांनी अनेक सुशिक्षितांच्या मनाची पकड घेतली सुरुवातीच्या या शैक्षणिक प्रयत्नात कलकत्त्याच्या हिंदू कॉलेजचा आवर्जून उल्लेख करावा लागेल इसवी सन अठराशे सतरा साली स्थापन झालेल्या या कॉलेजच्या स्थापनेशी कलकत्त्यातील अनेक बंगाली पंडितांचा संबंध होता तसेच संस्थेला सहाय्य करणारे अनेक युरोपीय सद्गृहस्थ होते या कॉलेजात इंग्रजी भाषेसकट पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण दिले जावे अशी सर्वांची मागणी होती या कॉलेजातून बाहेर पडलेल्या अनेक तरुणांनी बंगालमध्ये शाळा काढल्या सुधारणेचे विचार उराशी बागळले अशाच प्रकारे युरोपियांच्या मदतीने एक देशीयांनी मुंबईमध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्यास सुरुवात केली उदाहरणार्थ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी अठराशे एकोणतीस सालातली या संस्थेची माउंट स्टुअर्ड एल्फिस्टन या मुंबईच्या गव्हर्नरचा घनिष्ठ संबंध येतो भारतीयांना पारंपरिक शिक्षण द्यायचे कि पाश्चात्य पद्धतीचे याबद्दल कंपनीच्या अधिकाऱ्यात एक वाक्यता नव्हती शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे की प्राकृत याबद्दल देखील परस्पर विरोधी विचार होते इसवी सन अठराशे चोवीस मध्ये कंपनीच्या संचालक मंडळाकडून आलेल्या एका खलित्यात प्रथमच पारंपरिक शिक्षणावर टीका करण्यात येऊन पाश्चात्य शिक्षण श्रेष्ठ आहे असे नमूद करण्यात आले शिक्षणाच्या उपयुक्ततेवर भर देण्यात आला जेरेमी बॅ बॅनथॅम जॉन स्टुअर्ट मिल यांच्या उपयुक्ततावादी विचारसरणीचा या खलित्यावर स्पष्ट प्रभाव दिसतो जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख जास्त साधने या तत्वावर वादाचा भर होता एल्फिस्टन मालकम मनरो असे भारतातील तत्कालीन इंग्रज अधिकारीही या उपयुक्ततावादी तत्वज्ञानाने भारलेले होते हे लक्षात घेतले तर नेमक्या याच काळात भारतीय शिक्षण पद्धतीत क्रांतिकारक बदल का झाले हे लक्षात येईल शिक्षणाचे माध्यम इंग्रजी की प्राकृतिक भाषा हा वाद मेकॉलेच्या आगमनानंतर संपुष्टात आला इसवी सन अठराशे पस्तीसमध्ये शिक्षण खात्याचा प्रमुख म्हणून त्याची नेमणूक झाली त्याने गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक याला सादर केलेल्या अहवालात इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरला व बेंटिकने तो उचलून धरला इंग्रजी राजवटीत भारतीय शिक्षण व्यवस्थेची पायाभूत जडणघडण ज्याच्यामुळे झाली अशा चार्ल्स वूडचा उल्लेख येथे करायला हवा कंपनीच्या संचालक मंडळाचा तो अध्यक्ष होता इसवी सन अठराशे चौपन्नमध्ये चार्ल्स वूडने पाठवलेल्या खलित्यात पुढील मुद्द्यांचा समावेश होता ते म्हणजेच स्वतंत्र शिक्षण खाते व त्यांच्या प्रांतिक शाखा डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन हा सर्वोच्च प्रशासक मोठ्या शहरात विद्यापीठांची स्थापना शाळांना नियमित पद्धतीने अनुदान सर्वसामान्यांना शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी या मुद्द्यांचा समावेश चार्ल्स वूडने पाठवलेल्या खलित्यामध्ये होता अशा प्रकारे पाश्चात्य शिक्षणाचा सर्वत्र फैलाव होऊ लागल्यामुळे भारतीय समाजात मोठे परिणाम घडून आले या परिणामांचाच आपण आता विचार करूया पहिला म्हणजेच पाश्चात्य राजकीय व सामाजिक संकल्पनांचा भारतीयांना परिचय झाला लोकशाही कायद्याचे राज्य समान न्यायाचे तत्व वैज्ञानिक विचार व अंधश्रद्धा या इतर कल्पना त्यांना उमगू लागल्या त्यातूनच समाज सुधारणा व धर्म सुधारणेची लाट पुढील अर्धशतकात फोफावली शैक्षणिक व अन्य गुणवत्ता प्राप्त असूनही भारतीयांना युरोपियांच्या तुलनेने सरकारी नोकरीत दुय्यम स्थान आहे याची कडवट जाणीव निर्माण होऊ लागली इंग्रजी संस्कृतीबद्दल प्रेम तर स्वकीय संस्कृतीबद्दल गौणत्वाची भावना निर्माण होऊन इंग्रजी राज्य हे ईश्वरी वरदान आहे असे अनेक सुशिक्षित तरुणांना वाटू लागले आता पुढे आपण ख्रिस्ती धर्मप्रसार याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात इसवी सन अठराशे तेराच्या चार्टर ऍक्ट नुसार ख्रिस्ती, भारतात, ख्रिस्ती प्रचार ती प्रचार प्रचार मिशन धर्माचा धर्मप्रचारकांच्या झुंडी प्रचार कार्यासाठी बाहेर पडू लागल्या मिशनच्या शाळांमधून बायबल वाचण्याची सक्ती ख्रिस्ती धर्मविषयक प्रश्नोत्तरांचे पुस्तक अभ्यास धर्म प्रवचने अशा माध्यमातूनही धर्मप्रचाराचे काम सुरू झाले या प्रचाराच्या धूमधडाक्यांमुळे सुरुवातीला बंगालमध्ये व महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण ख्रिस्ती झाले फक्त महाराष्ट्रातील नवशिक्षितांबद्दल बोलायचे तर दादोबा पांडुरंग व ज्योतिराव फुले यांचा उल्लेख करता येईल दोघांवर ख्रिस्ती धर्माचा मोठा प्रभाव पडला होता पण दोघेही ख्रिस्ती झाले नाहीत निळकंठशास्त्री गोरे हे वेदग्रंथी ब्राह्मण तर ख्रिस्तीच झाले श्रीपती शेषाद्री व त्यांचा भाऊ हे दोघे नुंबुद्री ब्राह्मण ख्रिस्ती बनले बाबा पद्मनजी यांनीही ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली याशिवाय अनेक हिंदू मिशनरांच्या प्रचाराला बळी पडून ख्रिस्ती झाल्याचे आढळते आता पुढे आपण सुधारणावादी संस्था बघूयात एकीकडे हा विपरीत परिणाम होत असताना दुसरीकडे एक चांगला परिणाम देखील घडून आलेला होता पाश्चात्य शिक्षण व धर्मप्रचारकांची खरी खोटी टीका यांमुळे विचारी सुशिक्षितांच्या मनात स्वधर्मविषयक विचारांची वादळे उठू लागली हिंदू धर्माच्या नावाखाली केले जाणारे काही वेडाचार व प्रथा यांचा मानवी व बुद्धिवादाच्या कसोटीवर पुनर्विचार करण्याचा धीटपणा अनेकांनी दाखवला हिंदू धर्माचे शुद्ध स्वरूप कोणते याचा विचारपूर्वक शोध घेण्यास सुरुवात झाली या वैचारिक मंथनातून एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बंगालमध्ये ब्राह्म समाज आणि पश्चिम भारतात मानव धर्मसभा व सभा यांसारखे पंथ निर्माण झाले समाजाचा अधिक अभ्यास राजाराम मोहन राय यांच्या कार्याचा आढावा घेताना आपण करणार आहोत येथे अन्य दोन संस्थांची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ मानव धर्मसभा सुरत येथे ते तेवीस जून अठराशे या दिवशी स्थापन झाली धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंचरा या उभयतांनी ही संस्था स्थापन केली दादोबा पांडुरंग यांनी लिहिलेल्या धर्मविवेचन या ग्रंथावर धर्म सभेची विचारसरणी आधारलेली होती विश्वधर्म आणि बुद्धिप्रामाण्य या दोन प्रमुख कल्पना सभेच्या मुळाशी होत्या इसवी सन अठराशे शेहेचाळीसमध्ये दादोबांची मुंबईला बदली झाल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याची परत सुरुवात झाली मुंबईतच त्यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास परमहंस सभा नामक संस्था स्थापन केली जातीभेद नष्ट करणे हे परमहंस सभेचे प्रमुख उद्दिष्ट होते मानव सभा व परमहंस सभा या दोघांचे सुधारकी विचार समानच होते शिवाय विधवा विवाह स्त्री शिक्षण व दलितांसाठी शिक्षण या प्रोत्साहन देण्याचे ध्येयही परमहंस सभेने डोळ्यासमोर ठेवले होते इसवी सन अठराशे सदुसष्ट साली या संस्थेच्या विचारातून मुंबईला प्रार्थना समाज या प्रसिद्ध पंथाची स्थापना झाली एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थापन झालेल्या इतर धर्मपंथात आर्य समाज सत्यशोधक समाज थिओसॉफिकल सोसायटी आणि रामकृष्ण मिशन यांचा समावेश होतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो